नमस्कार, मी मयुरी वर्मा, विकास समाचारमध्ये आपलं स्वागत. भाऊ आणि बहीण हे नातं खूप गोड असतं, कधी हलकं तर कधी जड असतं. ताई किंवा दादा असा नुसता आवाज जरी आला तरी तो येणारा प्रेमाचा ओ ताई किंवा ओ दादाचा आवाज ऐकून पळत जाणारा ती किंवा तो, राखी बांधायला वाट पाहणारी ती बहीण, प्रत्येक कठीण प्रसंगी सांभाळणारा तो भाऊ, हे नातं जितकं भाऊ बहीणचं असतं तितकंच मैत्रिणीचं पण असतं. भाऊ आणि बहीण हे नातं खूप गोड असतं. आपल्या आईचं परमेश्वरानं निर्माण केलेलं दुसरं रूप म्हणजे बहीण. मात्र बहीण भावाच्या नात्याला काळीमा फासणारी नवी मुंबई येथे घटना घडली. पॉर्न फिल्मचं व्यसन लागलेल्या एका तरुणानं स्वतःच्या मोठ्या बहिणीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. ही हादवणारी घटना नवी मुंबईतील कामोठे येथे घडली. गंभीर बाब म्हणजे आरोपी अल्पवयीन असून त्याचं वय केवळ 14 वर्ष इतकंच आहे. कामोठे पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक परशुराम भातुसे यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीला पॉर्न फिल्म आणि व्हिडिओ पाहण्याचे व्यसन लागले होते. पॉर्न पाहण्याच्या आहारी गेलेल्या आरोपीनं स्वतःहून 2 वर्षांनी मोठ्या बहिणीवर बलात्कार केलाय. पोटात दुखत असल्याच्या तक्रारीनंतर मुलीला डॉक्टरकडे नेण्यात आल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही भाऊ बहीण घराच्या पहिल्या मजल्यावर राहत होते तर पालक तळ मजल्यावर राहायचे. पोटात दुखत असल्याच्या तक्रारीनंतर पालकांनी मुलीला डॉक्टरकडे नेले. या दरम्यान वैद्यकीय तपासणीत मुलगी 2 महिन्यांची गरोदर असल्याचे समजले. यावेळी पालकांना मोठा धक्का बसलाय. 2 महिन्यांपासून आपला भाऊ लैंगिक अत्याचार करत असल्याची माहिती पीडित मुलीने पोलिसांना दिली. या प्रकरणात नेमकी चूक कोणाची आहे? सोशल मीडियाची की त्या लहान भावाची की ती लहान भावापेक्षा मोठी बहिणीची? हे लक्षात घेणं अजूनही खूप अवघड आहे. आत्ता वेळ झाली आहे इथेच थांबायची. तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा. नमस्कार.